एक परत त्यांचा वियोग आमच्या जीवनात नको आणि जणा सवे भेटी नवो अंग संग तुटी म्हणजे योग वन सोपाय पण त्या ठिकाणी झालेला प्राप्त झालेला योग त्या ठिकाणी टिकून राहणं अवघड गोष्ट आहे. संपत्ती प्राप्त होणं सोपं आहे पण संपत्ती टिकवणं अवघड आहे. म्हणून त्या ठिकाणी संतांची संगती होऊ दे आणि परत त्यांचा वियोग आमच्या जीवनात नको आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांचीच संगती जर जीवनात केली तरच खऱ्या अर्थाने जीवन जगणं आहे. अभंगाच्या चौथ्या चरणात बाबा सांगतात ओ पराशिव काम काय आवडत संतांची संगती. देवा पुरवावी वासना हे देवा आमची ही वासना तुम्ही पूर्ण करावी. कोणती वासना? वासना दोन प्रकारची आहे, एक सद वासना आणि एक आसद वासना. आसद वासना जन्माला कारणीभूत होते. वासन जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत ही आसद वासना. आणि सद वासना आईसे आवडते म्हणा ही काय आहे? तर सद वासना आहे, चांगली वासना आहे. माणसाने नेहमी चांगली वासना ठेवावी. चांगल्या वासनेचे फळ सुद्धा चांगले मिळतात. वाईट वासना जर ठेवली तर वाईट वासनेचे फळ सुद्धा वाईट मिळतात. कारण वासना हे एक बीज आहे. जसं आपण ते बी लावू तसंच त्या ठिकाणी फळ मिळतं, तसं फळ मिळत नाही. तसं फळ नाही मिळत. म्हणून वासनेचं बीज चांगलं लावावं, चांगलं फळ त्या ठिकाणी उगवेल. म्हणून सद वासनात उभा राहतात ऐसे आवडते म्हणा. देवा पुरवावी वासना, देवा ही आमची वासना तुम्ही पूर्ण करावी. कोणती? आम्हाला संतांची संगती पाहिजे ही वासना. एकदा त्यांची संगती प्राप्त झाली की परत त्यांचा वियोग आमच्या जीवनात नको. नवो अंग संग तुटी, एकदा त्यांची भेट झाली की परत तुटी होऊ नको, परत त्यांचा वियोग नको. कारण काही गोष्टीचा योग होणं सोपं आहे पण झालेला योग त्या ठिकाणी टिकणं अवघड आहे. सप्ताह चालू करणं सोपं आहे पण सप्ताह टिकवणं अवघड आहे. नियम चालू करणं सोपं आहे पण नियम टिकवणं अवघड आहे. म्हणून तर नामदेव रायांना म्हणावं लागलं, नामा म्हणे केशव राजा केला नियम जाणवी. भगवत कृपा आणि संत कृपा असल्याशिवाय केलेला नियम, चालू केलेला नियम टिकत नाही. या ठिकाणी एवढ्या दिवसाचा चालू असणारा हा सप्ताह टिकू नये याला एकच कारण आहे, पिंपळेश्वरांची कृपा आणि सद्गुरु नानांची असणारी कृपा. म्हणून टिकू नये. तुका म्हणे जिने भरे संत संगष्टने. संतांच्या संगतीचं जीवन जगणं खऱ्या अर्थाने जगणं आहे. म्हणून संतांच्या संगतीत राहावं, सत्संगतीत राहावं, संतांच्या ग्रंथांचं वाचन करावं. नुसतं वाचन करू नये तर त्याचं मनन करावं, नुसतं मनन करू नये तर त्याचं आचरण करावं. संतांचे वचन हे माणसाला त्या ठिकाणी ऊर्जित अवस्था प्राप्त करून देत. संतांचे वचन हे प्रगल्भ अवस्था प्राप्त करून देतात. संतांचे वचन हे माणसाला खऱ्या अर्थाने जीवन कशा प्रकारे जगावं हे शिकवणारे. प्रत्येक गोष्ट संत महात्म्यांनी आपल्याला शिकवली. खावं किती, बोलावं किती, फिरावं किती, झोपावं किती. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. संतांनी सर्व काही आपल्याला शिकवलेलं आहे. संतांची शिकवण
ही खऱ्या अर्थाने माणसाला माणूस बनवते, माणसाला माणूस बनवते. आपण मानव आहोत याची कल्पना देणारे संतांचे हे शब्द आहे. आणि मानवाने मानव धर्म कशा प्रकारे सांभाळावा जोपासावा हे संत शिकवतात. संतांची शिकवण ही द्वैत भाव विसरून टाकणारी संतांची शिकवण आहे. संतांनी कुणाही कुणाचाही द्वेष कुणाचाही मत्सर कधीही केलेला नाहीये. कुण्याही जीवाचा न घडू मत्सर वर्म साधे थोर पूज्यनांची, हे पूज्यनाचं वर्म आहे, संतांचं वर्म आहे. इथे ज्ञानी अज्ञानी भेद नाही, इथे गरीब श्रीमंत भेद नाही, इथे लहान मोठा भेद नाही, इथे स्त्री पुरुष भेद नाही, इथे यातायातीचा भेद नाही, इथे सर्व एकाच छताखाली वावरतात. ते म्हणजे संतांचे विचार, वारकरी संप्रदाय, भागवत धर्म. भागवत धर्माच्या छताखाली सर्व गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात. इथे आल्यानंतर विचारलं जात नाही की तू नेमकं कोणत्या जातीचा आहे. इथे आल्यानंतर फक्त एक पाहिलं जातं की हा आमचाच आहे, हा वारकरी आहे, हा वैष्णव आहे, फक्त एवढंच पाहिलं जात. इथे वर्ण अभिमान विसरली जात, इथे वर्णाचा अभिमान विसरला जात.